सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मुलाची लग्नपत्रिका वाटप करून गावाकडे परतताना अपघात होऊन पती पत्नी जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री बीदर उदगीर मार्गावरील सेवालाल तांड्याजवळ घडली. सूर्यकांत पाटील वय वर्ष 50 व जयश्री पाटील वय वर्ष 45 राहणार मेथी मेलकंदावाडी हमू भालकी जिल्हा बीदर असे अपघातात मयत झालेल्या पती पत्नीचे नाव आहे. सूर्यकांत पाटील यांचा मुलगा साईनाथ याचा विवाह 26 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या विवाहाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी सूर्यकांत पाटील व त्यांची पत्नी जयश्री पाटील हे दोघे बुधवारी बीदरला गेले होते. तिथे पत्रिका वाटप करून रात्री उशिरा भालकीकडे परतत होते तेव्हा बीदर उदगीर मार्गावरील सेवालाल तांड्याजवळ त्यांची जीप उलटून अपघात झाला. त्यात दोघेही जागीच ठार झाले. दरम्यान आई वडिलांस येण्यास वेळ का लागत आहे म्हणून मुलगा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, मात्र मोबाईल लागत नव्हता, त्यामुळे मुलाने व घरातील इतर मंडळींनी रात्रभर वाट पाहिली. दरम्यान गुरुवारी सकाळी रस्त्याच्या बाजूस कार उलटून अपघात झाल्याने त्यात दोघांचा मृत्यू झाला असल्याचे समजले. त्यामुळे घरातील मंडळींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता दोघेही ठार झाल्याचे निदर्शनास आले. या अपघाताची माहिती समजताच भालकीचे आमदार ईश्वर खंड्रे व पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयत दोघांवरही मेथी मेलकुंडा वाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सूर्यकांत पाटील हे ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी व भावंडे असा परिवार आहे.